नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष शब्द सुनाने स्वागत करत आहे. आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अत्यंत महत्वाच्या एका ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे, तर चला आपण स्पष्टीकरण करूया. केंद्र प्रमुखांच्या बढतीची ती अट रद्द. शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे शिक्षकांना दिलासा, ही लोकमत ऑनलाईन बातमी मुंबईहून प्राप्त झाली असून राज्याच्या शालेय शिक्षण विभागातील केंद्र प्रमुखांच्या बढतीची 50 वर्ष वयोमर्यादाची आणि 50% गुणाची ठेवलेली अट रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे या भरतीपासून वंचित राहणाऱ्या शिक्षकांना आता दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 5 जून रोजी केंद्र प्रमुखाची विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती व केंद्र प्रमुख हे पद बढतीने कार्यरत प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षकांमधून व सेवा ज्येष्ठता 50% व मर्यादित विभागीय परिषदेने 50% अनुशेष भरण्याचा निर्णय घेतला होता. परंतु गेल्या 79 वर्षात ही पदे कोणत्याच पद्धतीने न भरल्यामुळे आता ही पदे परीक्षेसाठी कमाल 50 वर्ष मर्यादा आणि पदवीला 50% गुणाची अट ठेवल्याने अनेक ज्येष्ठ अनुभवी व राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पात्रता असूनही परीक्षेला विभागीय स्पर्धेला बसण्यापासून वंचित राहणार होते. या निर्णयाबाबत राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण होते. शिवाय कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या 2 वर्षापासून लोकांना वयोमर्यादा ओलांडल्याने परीक्षा देता आली नाहीत. याबाबत महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक व केंद्र प्रमुख संघटनेच्या वतीने समान न्याय समान संधी या तत्वानुसार राज्य सरकारकडे मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते. या सर्व शिक्षकांना परीक्षेतून गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी परीक्षेला बसण्यासाठीच्या पात्रताच्या निकषाची वयाची अट ही रद्द करावी व परीक्षेला पदवी 50% गुणाची अट नसावी व राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला बढतीची 50% रिक्त पदे केंद्र प्रमुख तातडीने भरण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. म्हणूनच केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित परीक्षा व बढती याबाबत नुकताच सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे व महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा होत होता. या प्रयत्नाला यश मिळाले असे राज्य संघटनेचे महाराष्ट्र पदवीधर संघटनेचे केंद्र प्रमुख मनोज मराठे आणि त्यांच्या संघटनेच्या मागणीला यश प्राप्त झाले आणि त्यामुळे आता सर्व शिक्षकांमध्ये दिलासा मिळाला आहे आणि केंद्र प्रमुखाची ती अट वयाची आणि गुणाची रद्द करण्यात आली आहे. करिता आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.